पवई तलावाला अनधिकृत हाऊस बोटींचा विळखा, रात्री रंगतात या बोटींवर पार्ट्या, अनधिकृत हाऊस बोटींना कुणाचा आशीर्वाद? मुंबईच्या पवई परिसरातील हा आहे पवई तलाव. हा तलाव बघितला की काश्मीर मधल्या लेक मधल्या शिकाराची आठवण येते. पण धक्कादायक बाब म्हणजे पवई तलावातील या सगळ्या हाऊस बोट अनधिकृत आहेत. खास कारणांसाठीच या हाऊस बोटचा वापर केला जात असल्याचं पुढे आलंय. दिवसा या हाऊस बोटींवर शुकशुकाट असतो, मात्र रात्र होताच या बोटींवर शौकीन श्रीमंतांची गर्दी होते आणि मग रात्रभर पार्टीचा सिलसिला सुरू असतो. या पार्ट्यांमध्ये पैसेवाल्यांचे शौक कोरले जातात. या आलिशान हाऊस बोटींवर एसी रूम्स आहेत, त्यामध्ये सोफा, टीव्ही तसंच हुक्का अशा सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहेत. रात्रभर रंगणाऱ्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ललनांचा वावर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पण ह्या बोट चालू असतात, ह्याच्यावरती आला का आणला तर ह्या एवढ्या मोठ्या ब्लड बिल्डर लोकांच्या हाऊस बोट आहेत, जिथे पाण्यामध्ये ज्या पवई तलावामध्ये इलिगली बांधलेले आहेत, त्यांना वारंवार कंप्लेंट देऊन सुद्धा देखील ह्याच्यावर आत्ता पण कुठलीच ॲक्शन घेतली नाही. धक्कादायक बाब म्हणजे काही हाऊस बोटींच्या टॉयलेटचं आउटलेट तलावातील पाण्यात सोडून दिलंय, त्यामुळे तलावाच्या पाण्यात प्रदूषण वाढत आहे. या हाऊस बोट्स धनदांडग्यांच्या असून त्यांच्यावर कारवाई करायला पालिका प्रशासन डोळेझाक करत आहे. भरपूर जण येतात, पार्टी करतात, भरपूर एन्जॉय करतात. आम्ही जेव्हा पाण्यामध्ये उतरतोय रात्रीच्या टायमाला, छोटे मोठे मच्छी आमचं पोट चालतंय, ते लोक आम्हाला जवळसुद्धा येऊन देत नाही, बोलतात इकडे उतरायचं नाही, इकडे हे नाही करायचं नाही. यांना कोणी परमिशन दिलेलं आहे? जेव्हा इतके पाण्यामध्ये इतके मोठे मोठे जे घरं वगैरे मच्छ्यांसारखे खूप सुरतीने एकदम बंगले बांधलेले आहेत. खरं तर मुंबई महापालिकेनं मासेमारीसाठी महाराष्ट्र एंगलिंग असोसिएशन क्लबला परवानगी दिली आहे, त्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. मात्र इथं मासेमारीऐवजी दुसरेच धंदे केले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं एस वॉर्डला या अनधिकृत हाऊस बोट्सवर कारवाई करावी यासाठी पत्र दिलं आहे, परंतु एस वॉर्डकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावरून अनधिकृत हाऊस बोट्स कुणाच्या आशीर्वादानं पवई तलावात विहार करतायत हे वेगळं सांगायला नको. तसंच अनधिकृत हाऊस बोट्सवर कारवाई करण्याऐवजी नवीन हाऊस बोट बांधणीचं काम इथं सुरू असल्याचं पाहायला मिळालं. ही सगळी परिस्थिती पाहता पैशांच्या जोरावर कायदा आणि नियम कसा धाब्यावर बसवला जातो हे पुन्हा एकदा उघड झालंय. झोपडे आणि शाळेवर हातोडा टाकणाऱ्या मुंबई महापालिकेला या इलिगल हाऊस बोट कशा काय दिसत नाहीत? पालिका अधिकाऱ्यांचं आर्थिक हित जपलं जात असल्यामुळंच या धनाढ्य लोकांना वेगळा न्याय दिला जात असल्याची चर्चा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात आपण अधिक माहिती आणि चर्चा करूया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आणि मनसे नगरसेवक अविनाश सावंत आहेत आपल्याबरोबर. सर्वप्रथम मी कृष्णातकडे जाते. कृष्णात, या हाऊस बोटींवर अद्याप पालिकेने कारवाई केलेली आहे किंवा नाही, किंवा काय कारवाई केलेली आहे, पालिकेची भूमिका याबाबत काय आहे? पालिका अधिकाऱ्यांशी याबाबतीत बोललेलो होतो, परंतु पालिका अधिकारी या ज्या हाऊस बोट अनधिकृत आहेत त्या बाबतीत कुठल्याही प्रकारे बोलण्यास तयार नाही आहेत. आणि एकंदरीतच तिथले जे एस वॉर्डचे रमेश गायकवाड आहेत त्यांना फोन करून विचारलं होतं की तुम्ही या संदर्भात बोला, परंतु ते म्हणतात की या संदर्भातले जी कागदपत्रं आहेत ती शोधावी लागतील, अशी उडवाउडवीची उत्तरं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत. म्हणजे एकंदरीतच सर्वांच्या संगनमतानं हा जो प्रकार आहे तो सुरू आहे. आणि स्थानिक जो नगरसेवक आहेत गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा पाठपुरावा करतायत, त्यामध्ये प्रभाग समितीमध्ये तो मुद्दा मांडण्यात आलेला आहे, तरी देखील त्याची जी दखल हवी आहे ती दखल पाहिजे ती अशी घेतली जात नाही आहे. आणि यामध्ये कुठंतरी आर्थिक हित जपलं जात असल्यामुळंच या ज्या बोटे आहेत त्यांना अभय मिळत असल्याचा संशय जो आहे तो व्यक्त होतोय. नक्की कृष्णात, आपल्याबरोबर मनसे नगरसेवक अविनाश सावंतही आहेत, त्यांनीही या प्रश्नाचा पाठपुरावा केलेला आहे. अविनाशजी, काय सांगाल तुम्ही, जेव्हा जेव्हा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला पालिकेकडून काय उत्तर मिळालेलं आहे, कोण आहे जबाबदार या सगळ्याला? महानगरपालिकेला मी प्रशासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे की या महानगरपालिकेने जर या गोरगरिबांच्या जर 1+1 बांधकाम तोडलं जातं इनलिगली कंडक्शन, तर मग या एवढं मोठं ब्लड पैसेवाल्यांच्या बांधकाम का तोडलं जात नाही? जे हाऊस बोटला कुठल्या कायद्यानुसार परमिशन देण्यात आलेले? मी जे प्रभाग समितीमध्ये 23 डिसेंबर 2013 हा प्रस्ताव मांडला होता, विषय मांडला होता, त्याने आतापर्यंत त्यांना मला उडवाउडीची उत्तरं दिली गेलेली आहेत. एचसी डिपार्टमेंट बोलते की हे डिपार्टमेंट आमच्याकडे नाही, आणि वार्ड ऑफिसर बोलतात की आमच्याकडे नाही. आज देखील वार्ड ऑफिसरांना मी प्रश्न विचारला की सर का याच्यावरती ऍक्शन गेलेली नाही, तर ते बोलतात की एचसी डिपार्टमेंट अगर नोटीस लावेल तर आम्ही डेमोलिशन करणार. मी हे पत्र सीताराम
यांच्याकडे मी पाठवलं होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्शन कुठलीच घेतलेली नाही. आणि जोलाटा साहेबांना हे पत्र दिलं होतं, तर जोलाटा साहेबांनी देखील बोलले की मी तुम्हाला 2 दिवसात प्रश्नाचे उत्तर देतो, आतापर्यंत काय दिले नाही. भांगवे एच ई डिपार्टमेंटच्या भांगवे साहेब आहेत, त्यांना बी प्रश्न केला होता, त्यांनी देखील आतापर्यंत कुठलंच उत्तर दिले नाही. तर ह्या हाऊस बोटमध्ये 1+1 मध्ये रात्रीच्या इनलिगली धंदे चालवतात. बोलण्याचा अर्थ असा आहे की पार्ट्या, मोठ्या मोठ्या पार्ट्या, आलिशान अशा पार्ट्या होत असतात आणि दिवसभर. आणि महापालिकेने यांना हाऊस बोटसाठी मच्छीमारचे महाराष्ट्र असोसिएशन हँगली असोसिएशन जी कंपनी आहे, संस्था आहे त्यांची, ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टीला यांना कम्प्लिटली लिस्टवरती दिलं होतं. पण त्या लिस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की यांना हाऊस बोट मच्छी मारण्यासाठी छोटी धाब्याची हाऊस बोट पाहिजे, पण यांना 1+1 असं परमिशन देण्यात आलेलंच नाही. आणि यांना कुठल्या कायद्यानुसार यांना परमिशन देण्यात आलेलं आहे? मी एच एनं हा प्रश्न देखील विचारला एच ए डिपार्टमेंटला, तर त्यांनी मला सरळ सांगितलं की आम्ही याच्यात पाठपुरावा चालू आहे. आज गेली 1 वर्ष झालं आहे, बरोबर, ह्याचं 1 वर्षाचा पाठपुरावाच करतोय मी. आज या हाऊस बोटवरून कमीत कमी कंप्लीट 15-20 हाऊस बोट आहेत आपल्या याच्यात, तर त्याच्यामध्ये का आतापर्यंत कारवाई केली जात नाही? याचा अर्थ प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. आणखी काही आर्थिक लागेबंदे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्याचबरोबर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आहोत आम्ही की ही बातमी दाखवली जात असताना आम्ही सातत्यानं महापौर आणि आयुक्तांना फोन करून याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. महापौर यांनी कार्यक्रमात असल्यामुळे त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये, मात्र आयुक्तांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या संदर्भात चौकशी करून नंतर आपण बोलू असं आयुक्तांनी म्हटलेलं आहे. पण प्रश्न असा येतो की जसं अविनाशजी तुम्ही म्हणता आहात की वर्षभर झालं आहे, पाठपुरावा केलेला आहे, मात्र तरी सुद्धा पालिकेकडून योग्य ते उत्तर येत नाही. तुम्हाला काय वाटतं, जबाबदार कोण आहे याला, आणि यापुढे आणखीन तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? नाही, याच्यामध्ये अगर महानगरपालिकेने अगर प्रशासनाने अगर याच्यावर दाद न दिले, तर आम्ही आमच्या गटनेते संदीप देशपांडे यांच्याशी मी देखील बोललो होतो. अगर या संदर्भात अगर यांनी दाद नाही दिली, तर आम्ही मनसे स्टाईलने आम्ही त्याच्यावरती आंदोलन करू. कृष्णात तुम्ही सुद्धा या प्रश्नाचा पाठपुरावा केलेला आहे, यामध्ये पालिकेकडून नेमकं काय उत्तर मिळालेलं आहे? जसं आयुक्तांनी आताच सांगितलेलं की चौकशी करून मग उत्तर दिलं जाईल, मात्र जसं अविनाशजी यांनी सांगितलं वर्षभरापासून ते पाठपुरावा करतायत, मात्र तरी सुद्धा पालिकेकडून याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. नेमकं कारण या दुर्लक्षामागचं काय आहे? नेमकं कारण हेच आहे की केवळ लागेबांधे आणि हेही केवळ आर्थिक लागेबांधे. आणि गेल्या 3 वर्षापासून हे जे हाऊस बोट आहेत त्या ठिकाणी आहेत, आणि विशेष आणि धक्कादायक म्हणजे आणखी हाऊस बोट या ठिकाणी तयार होत आहेत. आणि हे सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे, आणि त्याचबरोबर जे एच ई डिपार्टमेंट म्हणजे पाणीपुरवठा विभाग आहे, त्यांनी एस वॉर्डला पत्र देखील लिहिलेलं आहे की या इलिगल हाऊस बोट जे आहेत त्या तुम्ही तोडण्यात याव्यात. परंतु एस वॉर्डचे जे अधिकारी आहेत ते मात्र याकडे टोळेजा करतायत. स्थानिक लेवलवरचे जे अधिकारी आहेत त्यांना कुठेतरी पैसा चालला जातोय, आणि जे संध्याकाळच्या ज्या पार्ट्या होत आहेत, इलिगल कामं त्या ठिकाणी धंदे चालत आहेत, काही ठिकाणी जे शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही अशा ठिकाणी असे धंदे त्या ठिकाणी चालत आहेत. म्हणजे या ठिकाणी कुठंतरी पैशाच्या जोरावर जे धंदे आणखे आहेत, आणि यामध्ये विशेषतः आणखी बरेचसे ज्यांची नावं आपण घेऊ शकत नाही इतके मोठे बिल्डर्स यामध्ये आहेत, काही बेकरीचे मालक आहेत या ठिकाणी, असे वेगवेगळे मोठ्या स्तरावरील जे व्यक्ती जे गर्भ श्रीमंत आहेत त्यांच्या या ठिकाणी हाऊस बोट आहेत. जवळपास 25-25 लाख रुपये खर्च करून या हाऊस बोट जे आहेत त्या बांधण्यात आलेल्या आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.